एक गोष्ट अशी आहे की कुठलाही वाक्य हे अर्धवट प्रसिद्ध करायचं नसतं. मी काय बोललो की आम्हाला अतिशय दुःख आहे, झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु हे वाईट घडून गेलेलं आहे, या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं एवढीच आम्ही प्रार्थना करतो. बरोबर. आणि मग हे करत असताना मी काय, जयंत पाटील आले, ते माझे चांगले हे आहेत, आमचे नेतेच आहेत, ते येऊन गेले. त्याच्या पुढे त्यांनी काय केलं का? त्यांनी काही नाही केलं. मी 9 एकर जमीन शोधून काढली ज्याच्यावर आरक्षण आहे, त्या 9 एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते. 12 मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढलं, तिथं नवीन जेटी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला, आणि असा परिपूर्ण प्रस्ताव हा मी येत्या 2-3 दिवसात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहे. आणि तिथं अतिशय भव्य असा पुतळा उभारण्याच्या संदर्भात भारतामधले जे ज्येष्ठ मूर्तिकार आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे. म्हणजे हे काय घडतं, हे चांगलंच घडतंय ना? घडलं 100% वाईट घडलं, मग मी काय, एक वाक्य तरी माझं चुकीचं आहे तर सांगा. त्याचं अर्थ चुकीचा काढण्याचं कारण काय की मी असं म्हटलं की पुतळा पडला ते चांगलं, असं मी कधी म्हटलं का? पुतळा पडण्याचं एकदम दुर्दैवी आहे, त्याच्यामधल्या माणसांना सजा झालीच पाहिजे, याच्याबद्दल 100% आमचं. आणि आज सुद्धा नेव्हीची आणि आपली टीम आलेली आहे, ती शोधून काढते कशामुळे पडला, काय झालंय, कोण दोषी आहेत. दोषींना सजा होईल ना? एकाला अटक झाली आहे, दुसऱ्याला सुद्धा अटक होईल. मी काय त्यांचं समर्थन केलंय का? अजिबात समर्थन केलेलं नाही. उलटं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं न्यूयॉर्कला गेल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जाता ते तुम्ही समुद्रातून जाता, तसं तुम्ही एकदा मालवणच्या जेटीवर चढला बोटीमध्ये की ती बोट तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जाईल. सिंधुदुर्ग किल्ला तुमचा बघून झाला की ती तुम्हाला राजकोट किल्ल्यावर घेऊन येईल. राजकोट किल्ला बघून झाला की ती तुम्हाला नेऊन परत जेटीवर सोडेल. काय इथं सुद्धा 12 मीटरचे रस्ते आहेत, तुम्ही आरामात तुमच्या घरी जाऊ शकता. ही अतिशय सुंदर अशी डेव्हलपमेंट मालवणमध्ये होईल. ह्याला किती खर्च येईल आज मला माहिती नाही, परंतु नुसत्या ॲक्विजिशनलाच 20 कोटी रुपये लागतील, आणि इतर सगळं करायला 100 कोटीच्या वरचा प्रोजेक्ट होईल. तिथे 2 कोटी रुपयामध्ये पुतळा बसवलेला होता, 2-2.5 कोटीमध्ये. एवढा कमी किमतीचा पुतळा मुळात महाराजांचा त्यांचा काहीतरी चुकीचे एस्टिमेट त्या मूर्तिकारांनी दिले असतील आणि ती बनली असतील त्यावेळेला. पण आता आम्ही जो बनवू तो अत्यंत भव्य असेल, भारतातला सर्वोत्कृष्ट मूर्तिकार त्याचं काम करेल. आणि मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं असण्याची मागणी ही मी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाला एवढे पैसे खर्च करणं काहीही कठीण नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे ही सगळी डेव्हलपमेंट ही त्याच क्षेत्रामध्ये होईल, पुत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला टेकून होईल, आणि प्रत्येकाला अभिमान वाटेल कारण ते पहिले आरमारी राजे होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आरमाराची प्रतिकृती असतील सगळं तिथं एक्झिबिट करता येईल. त्यांनी जो आरमार निर्माण केलं, विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तिथे दाखवता येईल, ज्या ठिकाणी महाराजांचं हेडक्वार्टर होतं, म्हणजे नेव्हल हेडक्वार्टर होतं. ह्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने, हे जर घडलं नसतं तर आम्ही तरी कशाला ती आरक्षण शोधायला गेलो असतो, कशाला त्या सृष्टीची निर्मिती करायला गेलो असतो. सिंधुरत्नचा अध्यक्ष म्हणून मी विजयदुर्गला आरमारी सृष्टीचं हे करतोय एक्झिबिशन, कारण विजयदुर्गच्या जवळ आहे म्हणून. मग हेच मी मालवणला सुद्धा करू शकलो असतो ना, परंतु विजयदुर्गला सुद्धा होईल आणि मालवणला सुद्धा होईल, कारण हा नेव्हीने स्थापन केलेला पुतळा होता, तो तेवढ्याच दिमागदारपणे परत उभा करणं आणि नेव्हीच्या हातून त्यांची पुनर्स्थापना करणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे, आणि ते आम्ही करून दाखवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.